मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी सरकारनं निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली पण या समितीवरून राज्यातलं राजकारण तापलंय कारण छगन भुजबळ यांनी शिंदे समितीला बरखास्त करण्याची मागणी केली पण ज्या शिंदे समितीवरून इतकं राजकारण रंगलं ते न्यायमूर्ती शिंदे नेमके कोण आहेत त्यांनी आतापर्यंत कोणकोणती महत्वाची प्रकरणं हाताळलीत हेच या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरूच होतं त्यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतर्वली सराटीला गेलेत अशातच सरकारनं न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली ही समिती मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागात फिरून मराठ्यांच्या निजामकालीन कुणबी नोंदी सापडतात का याचा तपास करते आतापर्यंत त्यांना काही नोंदी देखील सापडल्या आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्याची प्रक्रियाही सरकारनं सुरू केली आहे पण ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळ यांचा विरोध आहे त्यांनी जिथं मराठा आरक्षणासाठी आंदोलन पेटलं त्या जालना जिल्ह्यातीलच अंबडमध्ये सभा घेतली तसेच हिंगोलीतही भुजबळांनी भुजबळ यांनी सभा घेतली जरांगेसह सरकारला त्यांनी आव्हानही दिलं ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी मराठ्यांच्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी नेमलेली शिंदे समितीस बरखास्त करण्याची मागणी केली त्यामुळे भुजबळांना शिंदे गटाकडून विरोध केला केला कारण भुजबळ यांनी थेट थे मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयालाच विरोध केलाय पण ज्या समितीवरून ज्या शिंदे समितीवरून राज्यातलं राजकारण इतकं तापलंय राज्याच्या राजकारणात इतका गोंधळ झालाय त्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे नेमके कोण आहेत तर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचा जन्म सतरा जानेवारी एकोणीसशे बासष्टला कल्याणमध्ये झाला त्यांचे वडील काशीनाथ शिंदे आर्मीत होते तर आई हाऊसवाईफ संदीप शिंदे एकोणीशे अठ्या मध्ये मुंबईतल्या सरकारी विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली त्यानंतर त्यांनी केली तब्बलच नाही तर त्यांनी महाराष्ट्राच्या विधी व न्याय विभागात सॉलिसिटर म्हणून एक काम पाहिलं जेव्हा त्यांची मुंबई हायकोर्टात सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली तेव्हा त्यांनी आदर्श घोटाळा शक्तीमील बलात्कारा सारखी प्रकरण हाताळली न्यायमूर्ती शिंदे हे सरकारी वकील असताना त्यांनी लढलेली आणि गाजलेली सर्वात महत्वाची केस म्हणजे सलमान खानचं फुटपाथ वरमानला अभावी मुंबई हायकोर्टानं दोन हजार पंधरा मध्ये सलमानची निर्दोष सुटका केली याच प्रकरणात सरकारची बाजू मांडणारे सरकारी वकील होते ते म्हणजे संदीप शिंदे सलमाननं दारू पिऊन गाडी चालवली होती त्यानं केलेल्या गुन्ह्यासाठी पाच वर्षांची योग्य आहे असा युक्तिवाद संदीप शिंदे यांनी केला होता तरी हायकोर्टाने सलमानची निर्दोष मुक्तता केली असंही त्यावेळी संदीप शिंदे म्हणाले होते सुप्रीम धाव घेतली होती त्यावेळी याशिवाय आदर्श घोटाळा आणि शक्तीमील बलात्कार प्रकरणात देखील त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आणि ते सर्वाधिक चर्चेत राहिले त्यानंतर त्यांची मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती पदी नियुक्ती झाली पण आता सरकारने जे मराठा आरक्षणासाठी समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमली आहे ती समितीच शिंदे समिती बरखास्त करावी असं छगन भुजबळांनी मागणी केली आहे आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात जी खळबळ माजली आहे त्यामुळेच न्यायमूर्ती संदीप शिंदे हे कोण होते हे सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद